आस्की किड्स आयोजित जलसंवर्धन रॅली अकोट शहरामध्ये संपन्न. स्थानिक आस्की किड्स पब्लिक स्कूल शहरातील अग्रणी शाळा असून शाळेच्या संस्कारातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास वेळोवेळी सिद्ध होताना दिसतोय. आज दिनांक 11 मार्च रोजी समाजामध्ये जलसंवर्धन करण्याकरिता जागरूकता निर्माण व्हावी या विदर्भात प्रत्येक उन्हाळ्यामध्ये भोगावे लागणारे पाण्याचे दुर्भिक्ष आणि निर्माण होणारी भीषण पाणी टंचाई सर्वसामान्यांना त्रस्त करून सोडते. ही गोष्ट लक्षात घेता शाळेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक जनजागृती करिता जलसंवर्धन हा विषय शाळा प्रशासनाकडून निवडण्यात आला आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अकोटशी समन्वय साधून जलसंधारण या महत्वपूर्ण विषयाबद्दल जनजागृती अकोट परिसरामध्ये करण्यात आली. रॅलीमध्ये इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध कला कौशल्याच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश शहरवासियांना दिला, ज्यामध्ये वरुण देव म्हणजेच जलदेवता या कल्पनेअंतर्गत सुंदर पठनाट्य कृष्णा सिरस्कार, अनिरुद्ध पंत, धनश्री शेलकर, प्राजक्ता महल्ले या विद्यार्थ्यांनी सादर केले. पाण्याचा दुर्भिक्ष निर्माण होण्याच्या कारणांचा शोध आणि समाधान नंदीबैल वाल्या दादाचं नाटक साकारून दिशा भिरडे, संस्कृती मानकर, कृष्णाली शेगोकार आणि अनुश्री हिस्तापे या विद्यार्थ्यांनी केला. सोबतच रॅलीचं विशेष आकर्षण वर्ग 5वी ते 8वीचे स्काउट गाईड पथक, वर्ग 7वी मुलांचं बँड पथक, वर्ग 7वी मुलामुलींचं ढोल पथक, इयत्ता 5वीचे लेझिम पथक, लाठीकाठीच्या लढती इत्यादी आकर्षक कवायतीचा अंतर्भाव करण्यात आला होता. जलपरीच्या वेशभूषेमध्ये कुमारी सर्वस्वी आडोकर हिनं अश्वारूढ होऊन पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. नरसिंग नगरी अकोटचे ग्रामदैवत श्री नरसिंग महाराज मंदिर प्रांगणातून रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि शहरातील मुख्य चौक आणि मार्केट परिसरातून जात नगरपालिका अकोट येथे विसर्जित करण्यात आली. जल ही जीवन हे, जल बचाओ जीवन बचाओच्या नाऱ्यांनी आसमंत दुमदुमून निघाला आणि नागरिकांना जलसंधारण आणि जलसंरक्षणाचं महत्व पटल्याचं आविर्भाव त्यांच्या प्रभावित चेहऱ्यावर झळकत होते. रॅलीकरिता उद्घाटक म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता श्री गजानन खराटे साहेब लाभले. अध्यक्ष मिलिंद झाडे, सचिव नितीन झाडे, मुख्याध्यापिका नेहा झाडे, प्री प्राइमरी मुख्याध्यापिका संगीता बाळापुरे, जलप्राधिकरण अकोटचे रितेश नंदाने, सय्यद नाझीम, श्री इंदाणे, निलेश दाडू, प्रकाश गुरव, संजय रायबोले, दिलीप नेहरकर इत्यादी मान्यवर हिरवी झेंडी देताना उपस्थित होते. रॅलीचे संयोजक म्हणून पर्यवेक्षक पवन चितोडे तर प्रकल्प प्रमुख अरुणा काळे आणि रुपाली मानकर यांनी सर्व सहकारी शिक्षकांच्या सामूहिक प्रयत्नांनी ही रॅली यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापिका नेहा झाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये काम पार पाडले.